छत्रपती संभाजीनगर या जळगावच्या सीमेवरती असलेल्या सोयगाव या तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय आणि या पावसामुळे उभी पिकं ही आडवी झालेली आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जमिनी अक्षरशः खरडून गेलेल्या बघायला मिळत आहेत आणि पाण्याखाली गेलेली पिकं बघून आता शेतकऱ्यांचे डोळे सुद्धा पाणावलेत. मोठ्या मेहनतीनं पेरलेलं पीक हे असं मातीमोल झालंय आणि त्यामुळे शेतकरी बळीराजा संकटात सापडलाय. पिकाची झालेली ही नासाडी बघून गहीवरून आलेले हे शेतकरी आता बघायला मिळत आहेत. आणि अब्दुल अजीज यांची ही शेती आहे. त्यांनी 5% व्याजानं पैसे काढून खतसुद्धा घेतलेलं होतं, कपाशीची लागवड केली आणि हेच पांढरं सोनं आता पावसामुळे काळवंडून गेलंय. त्यामुळे या शेतकऱ्याला अश्रूअनावर झाल्यात. नासाडी झालेल्या या पिकांचा या शेतशिवारामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे दाखवण्यासाठी हे दृश्य पुरेसे आहेत. ही पूर्ण कपाशी या ठिकाणी पाण्यामुळे आडवी झाली आहे. एका कपाशीला 70-80 बोंड लागलेली होती, ही काही दिवसामध्ये फुलली असते आणि त्यातून शेतकऱ्याला पांढरं सोनं मिळालं असतं. मात्र पावसामुळं हे सोनं काळपटणार आहेत. केवळ कपास काळपटणार नाही, बोंड काळपटणार नाही, तर शेतकऱ्यांनी त्यावर पाहिलेले स्वप्न काळपटणार आहेत. दादा, कधी हे झालं आणि किती नुकसान झालंय? नुकसान तर लय झालं आमचं. मी पहिल्यांदा बघितलं एवढा मोठा पूर आला इकडे. 2 दिवसापूर्वी जे पाणी पडलं होतं त्याच्यामध्ये लय मोठा पूर आला. मी 20 वर्षापासून शेती करतोय इथे, इथेच राहतो मी. मी पहिल्यांदा बघितलं एवढा मोठा पूर. नदी लय लांब इथून, पण तरी पण एवढा मोठा पूर आला का माझ्या वावरातून गेला तो आणि सर्व कापूस जे माझी खाली पडलेली आहे. किती बोंड लागली होती? बोंडे यायला 50-60-70 असे बोंडे झाले होते. 3 महिने मी त्याची पूर्ण मेहनत केली, खत बीज टाकलं, फवारणी केलं, कर्ज उचललं, मी कर्ज उचलून हे सर्व केलं मी. आणि आता मला रडू यायला. लय कर्ज होतं माझ्या. 2.5 एकरची कापूस माझी पूर्ण खाली पडली. काही पण उरलं नाही. आता मिरची लावली होती तिकडे पण पूर्ण पाणी गेलं, ते मिरची पण गळून गेली पूर्ण. वीर पण तुटली माझी तिकडे. आणि खत पण आणून ठेवलं होतं मी ते माझ्या वखारीवर, ते खत पण पूर्ण भिजलं तिकडे. 15-20 हजार रुपये व्याजाने पैसे उचलून मी आणलं होतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.